हाम्रो घोषणामा अब त्यो एसटी चाहिँ एकाले सबै खराब गरे हो तो आपल्या सर्व सोशल मीडियामध्ये त्या कामगारांचा एसटी कर्मचाऱ्याचा व्हिडिओ आम्ही बघितला आणि खरं तर सरकारला या गोष्टीमध्ये जरा तरी संवेदनशीलता असायला पाहिजे पण तशी दिसत नाही आहे आणि मी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही आता या असल्या सगळ्या आंदोलनापासून जरा थांबलं पाहिजे कारण हे सरकार लक्षच देत नाही आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे त्यांच्या घरामधल्या मुलाबाळांसाठी त्यांच्या पत्नीसाठी त्यांच्या वडीलधारी आईवडिलांच्यासाठी त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे सरकार अजूनही काही निर्णय एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये घेताना दिसत नाही सरकारनं वेळ मागून घेतली होती की अर्थसंकल्प 11 तारखेला आहे आणि 2-4 दिवसाचा आम्हाला वेळ द्या आम्ही त्यातून मार्ग काढू जी सकारात्मक चर्चा माननीय सभापती महोदयांच्या दालनामध्ये झाली होती त्यासाठी आम्ही थांबू नये आणखी 1-2-3 दिवसाची वाट बघू सरकार कशा पद्धतीनं निवेदन करताय आणि या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं नेमकं धोरण काय आहे याच्याबद्दल जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर बोलणार नाही पण या 2-3 दिवसामध्ये त्यांनी या विषयावरती स्पष्टता सभागृहाला द्यायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं निवेदन माननीय परिवहन मंत्री महोदयांनी सभागृहात केलं होतं महाराष्ट्रातल्या जनतेला मी उत्तर देईन मी कुणाला उत्तर द्यायला रिकामा नाही DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.